झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे जल प्रकल्प होऊ देणार नाही देणार नाही देणार नाही प्रकल्प होऊ देणार नाही देणार नाही देणार नाही महाराष्ट्र के पश्चिमी समुद्र किनारे के तीन जिले रत्नागिरी सिंधुदुर्ग और रायगढ़ ऊर्जा के मुख्य स्रोत बनने के लिए तैयार किए जा रहे हैं। सरकारी और निजी कंपनियों द्वारा करीब 33,000 मेगावाट बिजली के उत्पादन की परियोजनाएं बनाई गई हैं। इनमें से सबसे विवादास्पद है रत्नागिरी जिले में माडबन गाँव में बन रहा 9,900 मेगावाट क्षमता का जैतापुर न्यूक्लियर पावर प्लांट। फ्रांस की अरेवा कंपनी द्वारा माडबन के इस पठार पर यूरोपियन प्रेशराइज्ड रिएक्टर डिजाइन के 6 रिएक्टर बांधे जाएंगे। इसके कुल खर्च का आधिकारिक आंकड़ा ही करीब 1,00,000 करोड़ रुपया है और पूरा होने के बाद ये दुनिया का सबसे बड़ा परमाणु ऊर्जा संयंत्र होगा। एक तरफ परमाणु ऊर्जा को भारत की उन्नति का एकमात्र उपाय बताया जा रहा है, वही माडबन जैतापुर के लोग इस प्रोजेक्ट का तीव्र विरोध कर रहे हैं। ज्यांना ज्यांना वाटतं की या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे त्यांनी प्राणपणाने म्हणा मूठ आवळून म्हणा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अणुऊर्जा म्हणजे अणुऊर्जा म्हणजे हवी आहे तुम्हाला म्हणून आहे का? नाही नको आहे। तुम्हाला कशाची नको आहे अणुऊर्जा? आम्हाला नको आहे आमच्या तिकडे। तुम्ही कुठून आलात? आम्ही माडबनवरून। तुम्ही सगळेजण माडबन? हो माडबन। तुमचा काय व्यवसाय काय आहे? तुमचा शेती? शेती आमची शेती वगैरे गेली तर आम्ही उपाशी मरणार। उपाशी मरणार आहे। शेती कुठे? प्रकल्पाच्या जागी? प्रकल्पाच्या जागी। तुम्ही काय शेती करता? भात शेती, भात शेती, नाचणे, हापूस आंब्याच्या बागदारात जांभीचे। परंतु त्या अणूचा परिणाम हापूस आंब्यावर होईल का? अगदी परिणाम होणार म्हणजे होणार, काय राहणारच नाही शिल्लक। रत्नागिरी के हापूस आम दुनिया भर में मशहूर है। इसके अलावा काजू, कोकम, नारियल इत्यादि फलों के बागान भी हैं। लोगों ने परमाणु ऊर्जा का पर्यावरण और उनके जिंदगी पर होने वाले असर का बारीकी से अध्ययन किया है। इस प्रोजेक्ट के लिए अधिग्रहण की गई जमीन के 2,375 प्रभावित परिवारों में से सिर्फ 114 परिवारों ने मुआवजा लिया है। आज भी 1,00,000 प्रति एकड़ और हर प्रभावित परिवार को नौकरी के आश्वासन को ठुकराया जा रहा है। आमचं जीवन सगळं जगत आहे, आमचं गोरु वासरू सगळं, आमचं राहणं ठिकाण। पण अणु प्रकल्प झाला तर तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील? नको नको, आम्हाला नको, आमच्या मुलांना नोकऱ्या नको, आमच्या काही नको आहे, गरज नाही आम्हाला। अणु ऊर्जा पण नको आहे, नोकऱ्या पण नको आहे, आम्ही कस करून खाणार? आमचे नान नान एवढी एवढी मुलं आम्ही कुठे नेणार? आमच्या लोकांना काय ते तुम्ही सांगा ना। व्यवसाय करून नोकऱ्या करून खाणार कोण? नोकऱ्या करणार कुठे? एवढी कोकणातली लोक अपंग होणं, विध्वस्त होणं, नाही नोकऱ्या कोण करून खाणार आहोत? कोकणातली लोकच मरून जाणार आहे तर कोण नोकऱ्या करून खाणार आहेत? पर सवाल सिर्फ किसानों का नहीं है। उपक्रम के आसपास मछुआरों के बहुत गांव है। जमीन नहीं जा रही इसलिए वो प्रोजेक्ट अफेक्टेड नहीं माने जाते, लेकिन इस उपक्रम का उनके जिंदगी पर क्या असर होगा? इधर होएगा तो इधर जाने के वो इतना सिक्योरिटी रहेगा तो किधर से जाएंगे मच्छी पकड़ने के लिए? उधर से उधर आगे नहीं आएंगे, यहाँ से वहाँ जा नहीं सकता है। इसलिए रिएक्टर मधुन जे गरम पानी सोडला जाईल त्यामुळे सागराचं तापमान वाढेल आणि त्यामुळे मच्छीमारी इथं होणार नाही आणि मच्छी व्यवसायावर त्याचा दुष्परिणाम होईल। पाणी सोडणार ना, पाण्यावर मच्छी खराबच होणार ना। मच्छी जर खराब नाही झाली, मेली नसली ना, खाणार मच्छी कोण? मच्छी तर अगर किरणोत्सर्ग झाला ते खाणार मच्छी आम्ही घेणार कोण? रत्नागिरी में सालाना करीब करीब 1,35,000 टन मछलियां पकड़ी जाती हैं, जिसमें से करीब 60,000 से 70,000 टन एक्सपोर्ट होती है। लेकिन यहाँ के आम हो या मछली, परमाणु संयंत्र के साये में बड़ी कोई भी चीज कौन खरीदेगा? न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यानी कि NPCIL का कहना है कि ना ही समुद्र में वापस छोड़े जाने वाले तप्त पानी से समुद्री परिवेश पर कोई असर पड़ेगा और ना संयंत्र से निकलने वाले विकिरण से वहाँ के लोगों या पर्यावरण को कोई खतरा होगा। तो वास्तविक अनुभवों को समझने के लिए नाटे गांव के मछुआरे बांधव गए तारापुर परमाणु बिजली स्टेशन के आसपास के गांव के मछुआरों से। संपूर्ण गावाच्या विरोधात गेलेला काही मच्छी नाही, काय नाही, दाळा वगैरे कुठ नाही,
इकडचा जो मच्छीमारी जो म्हणजे हा भाग जो आहे पुढे गरम पाण्याने जो मच्छीवर परिणाम होत झालेला आहे हा काय कुठेही येणे कारण आम्हाला मच्छी मिळायची आजची 5% मच्छी बघितली 30% मिळत नाही 100% काही मच्छीमार लोकांना येत त्रास काय करणार काय खाणार पाच एका पाण्यामध्ये होतात का प्रोजेक्टपासून प्रकल्पापासून किरणोत्सार होतो किंवा किरणोत्साराचा परिणाम इकडे सकाळी म्हणजे असं सुस्तटपणा पण येतोय कंबर दुखणं हातपाय चावणे 1986 में हुए चेर्नोबिल हादसे ने परमाणु संयंत्र का एक भयानक चेहरा दुनिया के सामने रख दिया। दुर्घटना के सालों बाद आज भी लोग उसके परिणामों का सामना कर रहे हैं। किरणोत्सार ये राहणार कायम स्वरूपी राहणार या किरणोत्सार म्हणजे वर्षानुवर्ष त्याच्या कुठे हेच करता येणार नाही याच्याबद्दल तुम्ही सरकारला काही सांगितलंय का हो भरपूर सांगितलंय ना मग सरकारकडून काय प्रतिसाद आहे तुम्हाला प्रतिसाद सरकारकडून काय नाही ते जबरदस्तीने करतायत लोकांना जागा घेऊन जबरदस्तीने 1 crore करताय जागा शेतकरी अडाणी नाही ना हा जे करा आपण ते व्यवस्थित तरी करा या लोकांच्या समजू दे की या लोकांच्या जमिनी तुम्ही हिसकावून घेता याला काय अर्थ आहे का अर्थ म्हणून काय झालं म्हणून काय झाला तुम्ही सरकार आज आम्हाला आम्हाला अज्ञानात ठेवून आम्हाला विश्वासात न घेता 1894 जो ब्रिटिश काळातला कायदा लागू करून जरी तो ब्रिटिश काळातला कायदा असला तरी सरकारला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही राज्य हे लोकशाही पद्धतीने चालवता आणि असं असतानासुद्धा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता यांनी भूसंपादन केलेलं आहे लोगों की मांगों को सुनने के बजाय सरकारने सक्ती का रास्ता अपनाया है प्रकल्प का विरोध करने वाली जनता गंभीर दबाव का सामना कर रही है जमावबंदी छोटे केसेस में फंसाना ये आम बातें बनी है संघर्ष का नेतृत्व करने वाले कुछ लीडरों को तो तड़ी पार की नोटिसेस भी दी गई है ना आंदोलन के लिए ना मैं मोर्चा काढ ले राजापूरला पण गेलो होतो एकदा मोर्चाला आणि परत दोन केसी आहेत आता आमच्यावर पोलिसांनी पकडून नेला इथे म्हणजे विरोध केला म्हणून पकडला आम्हाला आणि घेऊन गेले काय केसेस टाकलं एका टायमाला पहिल्या म्हणजे 4-5 वर्षापूर्वी आली ते जमावबंदी होती हे होता तेव्हा ते इकडे आले होते आम्ही जायला दिला नाही म्हणून तेव्हा आम्हाला 65 लोक आहे 55 लोकांना पकडून दिला त्या केसमध्ये पण आता ह्या टायमाला पण 1-2 महिन्यापूर्वी 68 लोकांना आम्हाला पकडून दिलं आणि आमच्यावर केस टाकलेले आहे कोर्टात सुद्धा आणि कचेरीत सुद्धा माझा एक सरकारला असा प्रश्न आहे की ह्या भारतामध्ये 1.5% ही अणुऊर्जेची वीज आहे आता यांनी वाढवून जरी यांनी 40,000 megawatt वीज वाढवली तर ती 5% वीज वाढेल 60% विजेसाठी कोट्यावधी रुपये करोडो रुपये खर्च करून परदेशी बनावटीच्या रिॲक्टर इथे आणून भट्ट्या इथे आणून परदेशी शास्त्रज्ञ इथे आणून ही वीज आपण महागडी वीज करण्यापेक्षा जैतापूर परमाणु ऊर्जा पार्क हे भारत की ऊर्जा आवश्यकताओं के लिए कहां बन रहा है एटॉमिक एनर्जी कमीशन ऑफ इंडिया के पूर्व अध्यक्ष अनिल काकोडकर ने मराठी अखबार सकाळ में स्पष्ट लिखा है कि कुछ देशों के वहाँ की कंपनियों के व्यापारिक हितों को हमें देखना पड़ता है भारत पे लगाए गए निर्बंध हटाने और उसे अणुशक्ति के रूप में मान्यता दिलाने के बदले में विदेशी कंपनियों को किस चीज में ज्यादा मुनाफा है यह ध्यान में रखना हमें अपरिहार्य है उद्या प्रदूषण आणि आम्हाला इथून उठून जावं लागलं किंवा कॅन्सरने मरावं लागेल प्रदूषणाने म्हणूनसाठी आमचा विरोध आहे प्रदूषणकारी आहे एवढं तर सिद्ध आहे म्हणून तर भारतीय राष्ट्रांना देत नाही प्रकल्प करायला बंदी आहे आणि आमच्या इथे भारतावरच लादलं आहे ते आता भारतात करा प्रकल्प म्हणजे भारतातली माणसं मिलेल चालते फुकुशिमा दुर्घटनाने एक बार फिर परमाणु ऊर्जा के निहित खतरों की चेतावनी दी है परमाणु दुर्घटना से होने वाला नुकसान ना आसानी से सीमित किया जा सकता है ना उसका सही और संपूर्ण अंदाजा लगाया जा सकता है इसीलिए ये जोखिम उठाने से पहले परमाणु ऊर्जा का सही कॉस्ट बेनिफिट एनालिसिस उससे तैयार होने वाले कचरे का सुरक्षित निपटारा पर्यावरण और लोगों पे होने वाला असर गैर प्रदूषणकारी ऊर्जा के अन्य विकल्प इन मुद्दों पर सार्वजनिक चर्चा होनी बहुत जरूरी है
आज दाव पे सिर्फ जैतापुर नहीं, हम सब लोगों का भविष्य है।